रत्नागिरीमध्ये सुट्टी घालवण्यासाठीचं हे एक हटके ठिकाण, निवांत आणि सुंदर. इथून सूर्यास्त आणि सूर्योदयाची कमाल रंगकारी दिसते आणि सड्यावर गेल्यावर तर समुद्राचं असं मनसोक्त दर्शनही घेता येतं. जवळच्याच बंदरावर गेल्यावर बालपण जागं होतं आणि मी गेले होते तेव्हा असा पालखीचा सोहळाही बघितला. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे रत्नागिरीच्या सुंदरशा भटकंतीवर. हे रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीतल्या एका सुंदर ठिकाणी मी आता आहे. हे आहे विंड सॉंग्स रत्नागिरी. इथं मी राहिली आहे. मी इथला परिसर तुम्हाला दाखवेनच. मी इथं दुपारी पोहोचले आणि इथे आल्यावरती मस्तपैकी पुरणपोळीचा आस्वाद घेतला, त्यानंतर रेस्ट घेतली आणि आता संध्याकाळ झाली आहे तर इकडे समोर छान सूर्यास्त बघता येतो आणि समुद्राचं दर्शनही होतं इथून या परिसरातून. तर ते मी तुम्हाला दाखवते. जाता जाता इथला परिसर पण बघूयात. मग इथे आहे स्विमिंग पूल आणि स्विमिंग पूलच्या समोर आहे आमची रूम. ही ट्विन रूम आहे. इथे अशा दोन एसी रूम्स आहेत आणि दोन्ही रूम्सना गीझर असलेलं अटॅच बाथरूम आहे. रूमच्या मधी अटॅच हॉल आहे. पाण्याची सोय आहे, फ्रीज सुद्धा आहे. इकडे आम्ही आमचं सगळं सामान ठेवून टाकलं. बाहेर इथे अशी बसायला जागा आहे, चेअर्स आहे तिथे आणि तिकडे समोर हा असा मस्त स्विमिंग पूल आहे. आणि तुम्हाला समुद्र दर्शन करायचं असेल तर या रूम्स आहेत. तर ही आहे ऑर्किड आणि अशी आहे ही खोली. तर इथे असा छानसा बसायला सोफा आहे आणि इकडे हा डबल बेड आहे. खोली अशी दिसतीये पूर्ण. सगळ्या सोयी इथे आहे बाथरूम मध्ये. या बाजूला गीझर आहे, कमोड आहे आणि इथली भन्नाट गोष्ट म्हणजे इथून दिसणारा व्ह्यू. तर या बाजूला बसायला जागा आहे इकडे आणि इथून असा समुद्राचा व्ह्यू दिसतो. इथला परिसर पण खूप शांत आहे. अजिबात अशी गजबज वगैरे नाही आहे, शांत आहे एकदम. इथल्या परिसरात मी फिरत होते तर इथे ट्रॉपिकल झाडं आहेत, देशी झाडं आहेत आणि इथं ना मला एक झाड दिसलं ज्याची फुलं अशी शेंद्री रंगाची आहेत. तर त्याचं नावसुद्धा तिथं दिलं आहे. नाव आहे शेंद्री भोकर. खूप सुंदर फुलं आहेत त्याची. इथे नाव लिहिले शेंद्री भोकर आणि त्याचा वापर कुठे होतो, त्याचे बेनिफिट्स काय आहेत ते सुद्धा दिले आणि ही त्याची फुलं. तर इथे मला दिसलं कापराचं झाड. येस, कापराचं झाड आहे हे आणि त्याची पानं साधारण अशी आहेत. एक मिनिट, सुकलेली पानं आहे, त्याचा वास घेऊन बघूया. हिव्याची सुकलेली पान आहेत. हो, खूप खूप स्ट्रॉंग वास आहे त्याचा. म्हणजे अगदी निलगिरीचा कसा वास येतो तसा आहे. हा, हाताला पण लागतो वास. परिसरात त्यांनी बरीच वैविध्यपूर्ण झाडं लावली आहेत आणि प्रत्येक झाडाची माहिती देणारा फलकही आहे. आणि या बाजूला आहे हा डायनिंग एरिया इकडे. छान आहे. आता ते जे झरोके येतात ना सूर्यास्ताचे, खूप सुंदर दिसते इथे. फेरफटका मारताना मला ही जागा दिसली.
मोठा गोलाकार कट्टाच आहे हा. इथं मी बसली आहे आणि समोर मला आता समुद्र दिसतोय आणि तिकडे समोर डोंगराच्या मागे सूर्यास्त होतोय. सूर्यास्तावेळी तयार होणारं दृश्य कधीच सारखं नसतं. निसर्ग आविष्कार दाखवतच असतो. इथे दाटलेल्या मळभाला पार करत सूर्यकिरण आकाशात पसरली होती. केशरी रंग आसमंतात पसरत होता. समुद्रावरचा वारा, संध्याकाळचे रंग याने वातावरण सुंदर तयार झालेलं. जेवणासाठी आहे फिश थाळी आणि फिश थाळीमध्ये एक लोकल मासा आहे, त्याचं नाव आहे रेनवे म्हणून. सोंदाळा आहे, सोलकढी आहे, माशाची कढी आहे आणि शिंपले आणि खेकड्याचं कालवण आहे. असा मस्त बेत आहे रात्रीचा, मी एन्जॉय करते. खूप मस्त आहे हा फिश. हळूहळू सूर्यदेव वरती येत होते. खाली असलेला काळबा देवीचा किनारा उजळून निघत होता. नदी समुद्राच्या संगमावर सूर्योदयाचा रंग उतरलेला. गुड मॉर्निंग. मी इकडे मॉर्निंग वॉक घेत आले आणि आल्यावरती मला मस्त सूर्योदय बघायला मिळाला. आता सूर्य थोडा वर आलाय, पण एक मस्त सूर्योदय मी बघितला. असा ढगांच्या आड गेलेला सूर्य, सुंदर सुंदर दृश्य होतं ते. वाटेत हे देऊळ दिसलं. माझी पावलं लगेच मंदिराकडे वळली. सूर्योदय बघून परत येत असताना मी इथं थांबले. तर एक वडाचं झाड आहे आणि त्याच्या छायेखाली एक मंदिर आहे. ते मंदिर आहे गणपतीचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हे मंदिर आहे म्हणतात. इकडे या बाजूला एक पाखाडी आहे. तर मी पाखाडी उतरून इथे आले आणि खूप छान जागा तयार झाली आहे इथे. इथे पक्ष्यांचे खूप सारे आवाज ऐकू येत आहेत. मस्त वाटतंय. माझा ॲक्च्युली आता म्हणजे सूर्यस्नान सुरू आहे सकाळचं. इतका सुंदर परिसर आहे हा. रिसॉर्ट वर परत आले. पराठे पोहे असा मस्त नाश्ता केला. आता सुरू आहे शिमगोत्सव. सडामिऱ्यामध्ये नवलाई पावणाई देवीचं मंदिर आहे. तर तिथली आता पालखी मला बघायला मिळतीय. असं भारी वाटतंय. म्हणजे ते ढोलाचा आवाज आणि पालखी नाचवताना बघणं खूपच आनंद देणार असतं कायमच. मंदिरात नवलाई पावणाई विराजमान आहे. त्यांच्या पुढे गारहाण सुरू होत. थोड्याच वेळात ढोलाचा गजर सुरू झाला. लहान मोठे सर्वांचा उत्साह अगदी टिपेला होता. ढोलाच्या तालावर आणि उत्साहात पालखीनं मंदिराला प्रदक्षिणा घातली. आणि माझ्यासमोर आता पालखी नाचवत आहे देवीची.
आता नवलाई पाहुणा या पालखीतून गावातल्या घराघरात जाऊन गावकऱ्यांना भेटतील. तिथून निघाले आणि जाकीमिऱ्याला गेले. तिथेही पालखी सोहळा सुरू होता. पिवळे सदरे घालून ग्रामस्थ पालखी आणि शिमगोत्सवासाठी तयार होते. छान सजली होती पालखी. ही पालखी अशी वर करून गोल फिरवली. कोकणातला माणूस कुठेही असला तरी शिमग्याला तो गावी येतोच. शिमगोत्सव हा आनंदोत्सव असतो इथे. पालखी बघून आम्ही आता रिझॉर्टवरती परत आलो आणि जेवणासाठी आहे पुरी, भजी, फ्लॉवरची रसभाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, वरण आहे, ताक आहे, कोशिंबीर आहे आणि छानपैकी श्रीखंड आहे. मस्त जेवणार आहे मी आता. आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि खाली एक भन्नाट ठिकाण आहे, बंदर आहे समुद्राकाठी, तर तिथे मी जाणार आहे. जाऊयात. मी आता आहे मिऱ्या जेटीच्या इथे. खूप सुंदर ठिकाण आहे रत्नागिरीच्या, म्हणजे एका कोपऱ्यात हे ठिकाण असं म्हणता येईल. अगदी म्हणजे बाजूला आहे हे ठिकाण आणि इथे उतरायला पायऱ्या आहेत आणि इथे बसून आपण छान समुद्र दर्शन करू शकतो. आता तिकडे मला लाटा दिसतात, इतक्या सुंदर दिसतात ना लाटा सगळ्या. आता मी खरंच रत्नागिरीच्या एका टोकावरती होते. इथे ना पायऱ्यांच्या बाजूला एक झाड आहे आणि त्याला इथल्या स्थानिकांनी एक असा छानसा झोपाळा बांधला आहे. मी त्यावरती बसली आणि मस्त समोर समुद्र बघतीये. म्हणजे खूप खूप भारी वाटतं इथे. असं काय म्हणायचं की थोडंसं असं जुन्या काळात गेल्यासारखं पण वाटतं, कारण हा झोपाळा पण तसा जुनाच आहे. आम्ही आता रिझॉर्टवरती परत आलो, तिकडे गाडी पार्क केली आणि आता सनसेट पॉइंटकडे चालत जाणार आहोत. साधारण एक 15 मिनिटाचा वॉक आहे तो. जाऊयात. वारू पुष्कळ आहे आणि मस्ता मोठा सण आहे. मी आता सनसेट पॉइंट वरती पोहोचली आहे. खूप सुंदर आहे हा पॉइंट. मी आता खऱ्या अर्थाने म्हणेल की रत्नागिरीच्या मी पार टोकाला आहे. इथे एक थोडासा भाग पुढे आलाय सड्याचा, तर त्यावरती थांबून मी सनसेट एन्जॉय करतेय. समुद्राचं फाट दर्शन होत आहे, सूर्यास्तही होतोय आणि खाली एक किनारा सुद्धा आहे, तर तो सुद्धा दिसतोय मला. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आहा, किनारपट्टी सोडून समुद्रात घुसलेला हा एक डोंगरच आहे, मिऱ्या डोंगर म्हणतात. इथून वारा अंगावर घेत सूर्यास्त आणि समुद्र बघायची मजाच वेगळी आहे. दूर दूरपर्यंत फक्त दर्याच नजरेत भरणार नाही इतका मोठा.
पाठी असणारा मोठा सडा आणि समोरचा अथांग समुद्र, यापुढे किती छोटे आहोत आपण. होळीची तयारी सुरू झाली आहे, समोर होळी आहे आणि होळीच्या पाठीमागे चंद्र आहे. सुंदर दिसत आहे. माझ्यासाठी होळी म्हणजे असं आहे की म्हणजे आपल्या मनातले वाईट विचार असतील किंवा आलेलं अपयश असेल तर ते आता झालं, ते विसरून जायचं, त्याचं दहन करायचं आणि आता मी वाट बघते आहे गुढीपाडव्याची. तर त्यावेळेस अशी छान नवीन सुरुवात होणार आहे. सो होळीच्या दिवशी सगळं दहन केलं आणि गुढीपाडव्याला नवीन सुरुवात, तर माझ्यासाठी होळी अशी आहे. तर कशी वाटली रत्नागिरीची ही दुसरी बाजू? हा एपिसोड आवडला तर जरूर शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि विंडसॉंग्स रत्नागिरीचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, ते नक्की चेक करा. भेटू आपण पुढच्या भटकंतीत. बाय.